सका है, काहे नहीं, अगर जो कुछ नहीं किया करते वही कमाल करते हैं। सांगतेस का है, एमए कर दिया थी। अगर अपने मृदुला साने दिसले नहीं बराज दिवसात, हो लग्न पण झालं तिचं, असते कुठे आता ती नागोठण्याला। बाकी तुम्ही बोलवलं तर येऊ की आम्ही लग्नाला। हो नाही तर एखाद दिवशी रस्त्यात ओळख करून द्यायचीस, हे आमचे हे म्हणून। नक्की, ठीक आहे मग, चल ठेवते, बाय। अनु, तुझं काय चाललं अलीकडे? कशाबद्दल? तू एक नंबरची आळशी झाली आहेस. घरातली सगळी कामं मी एकटी करत असते आणि तू मात्र नुसती फिल्मी मॅगझिन्स वाच, तर कधी फोनवरतीच गप्पा मारत बस, तर कधीच नुसती गाणीच म्हणत बस. आई अगं तू सांगितलंस तर करीन की कामं मी? तुझ्या वयाच्या मुलींना काम कर असं सांगावं लागत नाही, आपणून करायचं असतं. नुसता फोन वाजला तरी आईने घ्यायचा असतो तो फोन. बसल्या जागी नुसते दी ढिम्म असतेस. इथे बसून नुसते अक्काला ऑर्डरी सोडत असतेस. मला चहाच आण, मला कॉफीच आण, चमचमीत खायला करून आण. अक्का 16 वर्षाच्या नाही आता, आयुष्यभर केलंय तुझं तिने, आता विश्रांती घेऊ दे तिला. आई पुरे ग, बास झालं। नाही, मी पुरेच करणार याच्या पुढे, काही बोलणार नाही आहे तुला. त्या रेखा बापटला नोकरी लागली, मृदुला सनेचं लग्न झालं, पण तुझं काय? मला काही करावं असं वाटत नाही आहे। अनु, तुझ्या वयाच्या मुलीला असलं शोभणं शोभत नाही. मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? तुला पुढे शिकावं असं नाही वाटत? नाही। अगं मग नोकरी तरी कर. मुळीच नाही। तुझ्याशी जर का मी वाद घालत बसले ना तर वेड लागेल मला. मग घालू नकोस वाद। अनु, अनु हे बघ बाळा, मी जे काही बोलतेय ना ते तुझ्या भल्यासाठीच बोलतेय. अगं पण मी लहान काय आता, मलाही माझं भलं बुरं कळतं। हो का? मग आपल्या आयुष्यात आपण काय करायचं नक्की ठरवलंय? ठरवलंय ना काय? मी काहीही करायचं नाही असं ठरवलंय। अनु, छान, उत्तम। आई उगाच चिडचिड करू नकोस। हे बघ मी काहीच केलं नाही असं तर तुला म्हणता येणार नाही। अगं मी विरूच्या फिल्म्स केल्या, त्यातून जो पैसा आला त्यातून माझं शिक्षण मी स्वतः केलं, आता माझं बरं चाललंय। उगीचच जीवाचा आटापिटा करून पैसे वाया घालवून ज्या शिक्षणाचा काडीचाही उपयोग नाही ते शिक्षण घ्यायचं कशाला? अशा प्रकारे वेळ वाया घालवण्यापेक्षा माणसाने आयुष्य एन्जॉय करावं। अगं तू शिकली नाहीस, लग्न होणार नाही उद्या तुझं। म्हणजे मी लग्न करावं असे मनसुबेही रचलेस तू? अनु, आई मला लग्न, नोकरी, धंदा, व्यवसाय यातलं काही करायचं नाही। तुला सांगू, नोकरी करून गाडीची गर्दी वाढवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे। सुंदर, अप्रतिम, आपले हे विचार ऐकून मला अतिशय आनंद झालेला आहे। नाही नाही, ती भूत कुठून का तुझ्या मांगुटीवर बसतात? शी, काय तुझे विचार? कर बाई, काय हवं ते कर, मी काही बोलणार नाही याच्या पुढे। तुझं तुला लखलाप, पण एक लक्षात ठेव अनु, मी तुला आयुष्यभर पुरणार नाहीये, मी फक्त तुला जन्म दिलाय, संस्कार केलेत। तुझं आयुष्य हे शेवटी तुझं आहे। ते कपडे ठेव कपाटात। कम इन मॅडम। येस, कम इन। बस बस। हॅलो हॅलो। बरं, तू चहा घेणार आहेस ना? नाही, नको, ऍसिडिटी। का हसलीस का आता? ना, तू अगदी संसारी वाटायला लागलायस मला। अरे वाटायला म्हणजे काय, झालोच आहे मी संसारी, मुरलोय लोणच्यासारखं एकदम। बरं, आज कॅन्टीन मध्ये काही प्रकार?
तुला काय माहित? अरे तो नवीन पिऊन आलाय ना, तो सांगत होता. तू विचारलंस याला इतक्या वेळ कुठे होतस म्हणून? हो बरोबर. तर मला म्हणाला की कॅन्टीन मध्ये लफड मार्गी लावून आलो म्हणून. लफड असा शब्द वापरलाय त्यांनी तुझ्या समोर? आणि नंतर तुकडा पडेल अशी जीभ चावली स्वतःची. चल आपण एक बरं झालं जया, निदान कॉलेजमध्ये तरी हसायला मिळेल असं काहीतरी घडतंय. म्हणजे? नाही म्हणजे घरी जाताना सतत मला एक टेन्शन असतं की आज वादाचा नवीन विषय काय असेल. काय झालं? काही विचारू नकोस. अलीकडे ना मला आकांक्षाची भीतीच वाटायला लागली. तू ना अतीच करतेस. अगं आकांक्षाची कसली भीती? अरे हो, परवा तर बघ ना माझी CM ची आणि शरदची मीटिंग झाली. आता ही पत्रकार असल्यामुळे मीला काही सांगत नाही. उगीच वाचता कशाला हवी आपण काय बोललो त्याची. बरोबर आहे तुझं. तर 2 दिवसांनी पट्टी मला विचारते, आई तू CM साहेबांना भेटलीस हे मला बोलली नाहीस. म्हणलं काही तुला सांगावं असं घडलंच नाही तर काय बोलणार मी तुला. तर म्हणाली CM साहेब जे बोलतात ना त्या प्रत्येक वाक्याला 3 अर्थ असतात. त्यांनी तुला विचारलं की नाही तुमची PhD झाली का म्हणून? काय म्हणतेस काय? आता बोल. पण तिला इतके इत्यंभूत बातम्या कळतात कशा? शरद? नाही नाही, शरद तिला काहीच सांगणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. CM? तू तिला विचारलंस का तुला कसं कळलं ते? विचारलं ना मी तिला. हे तुला सगळं कोण सांगतो? मग काय, हसले आणि विषय बदलला. सांभाळ सुद्धा पोरीला सांभाळ बरं. बरं तू कशाला आला होतास? अरे मी सहज आलो होतो. काय सुनंदाला जरा वेळ अजून काहीतरी काम आहे तिचं इथे, तर म्हटलं एकटं कुठे घरी जायचं म्हटलं तुला विचारवं. तू काम झालं तुझं काय येतेस तू? नाही नाही निघाला व बाबा, आता घरी जाऊन मला आईचं रोल करायचं आहे. अरे कोण आहे? कोण आहे? अक्षता. काय विशेष? काही विशेष असेल तरच यायचं वाटतं तुमच्याकडे. मी आईसारखं बोलतो. कोणत्या आईसारखं? असलेल्या की नसलेल्या? आय मीन सुधा आई सारखं की चित्र आई सारखं? तुम्हीच ओळखा, 3 चान्स दे. अगं पाहू तर दे. नाही 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 ओळखा ओळखा. सर्टिफिकेट? चूक. आता 2च चान्स. मग एखादं पेंटिंग असेल? चूक. आता 1च चान्स. फोटो असेल? बरोबर. पण कोणाचा फोटो? तुझा, मोठ्या अक्षताचा फोटो आहे. चूक. चित्र आईचा फोटो आहे. कमाल आहे बाबा तुमची. आता तुम्ही म्हणाल हे चित्रा कोण? परवा दिला होता करायला, आईचा वाढदिवस होता ना, म्हणून तुम्हाला आणि आईला नमस्कार करायला आले. तुमच्याकडे आईचा फोटोच नाहीये. पण मी मलाच कसा नमस्कार करणार? मी तिथे ठेवू हा फोटो? कशी आयडिया? छान आहे. तुझी आयडिया आहे म्हणजे छानच असणार. थँक्यू. मी आले. हा तू घरून येतेस की बाहेरून? नाही स्टुडिओतून येते. घरी जाणार आहे का? नाही जया काका तिकडे आला होता का विचारायचं होत जरा. त्याच्या घरी फोन केला तो नव्हता तिकडे. काही विशेष? हो विशेष आहे.
एका मुलीची माहिती काढायची होती. डोंट यू थिंक जया काका पेक्षा आय एम द राईट पर्सन? नो, जया काका जशी माहिती काढेल ना तशी माहिती कोणीही काढू शकणार नाही. मग मला तिचं नाव तरी सांगा ना. नाही नाही नाही, तू तिला सावध करशील. ओके, पण मग काय माहिती हवी आहे ते तरी सांगा. ती मुलगी अभ्यासात कशी आहे, तिचे मित्र मैत्रिणी कोण आहे, तिचे शिक्षक कोण आहे, ती इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेते की नाही वगैरे वगैरे वगैरे. आणि जर का जया काकांनी चुकीची माहिती दिली तर? देऊ शकत नाही. आणि समजा चुकीची माहिती दिली, काही कच्चे दुवे राहिले तर मी तुला विचारेन ना. मला विचारणार? नक्की. बाबा, मी त्या मुलीचं नाव ओळखलंय. सांग बरं. सांगू? सांग. अक्षता शरद जोशी. हो ना? काय करायचं सांग. घरीच जेवण बनवूया की बाहेर जाऊया? बाबा, मला खूप उशीर झालाय, मला घरी गेलं पाहिजे. मी पुन्हा कधीतरी येईन नक्की. ओके, बाय बाय. बाय, मी येते नक्की पुन्हा. शेजारचे पाजारचे लोक काय म्हणतील ना या काळजीपोटी बोलते मी तुला हे सगळं. कळतंय का तुला? अनु, अगं तुझ्या मैत्रिणींची लग्न झाली, काहींना नोकरी लागली, काही जणी पुढे शिकतायत. आई, लग्न झालेल्यांविषयी तर न बोललेलंच बरं. नाही नाही नाही, बोल बोल, काय त्यांचं वाईट झालं? अगं, नीता हनीमूनला गेली, परतली ती माहेरीच. आणि प्रतीक्षा फ्रान्सिसचा हात धरून गेली, तिने माहेर सोडला आणि माहेरच्यानी तिला सोडलं. अगं, पण अशा किती मैत्रिणी तुझ्या घरात बसून आहेत नुसत्याच, काही काम न करता. मी जड झाली आहे का तुला? वाटलंच होतं मला तू असाच काहीतरी अर्थ काढणार यातून, ह्याच वाक्याची अपेक्षा होती मला. अनु, असं बोलवतं तरी कसं गं तुम्हाला? अनु, एवढे कष्ट करून मी तुम्हाला वाढवलं शिकवलं, ते तुम्ही मला जड व्हावं म्हणून? अगं, आकांक्षाकडे बघ, किती किती म्हणून संकटातून तिने स्वतःला सावरलं. आता बघ, किती छान करिअर बनवलं तिने स्वतःचं. अक्षताकडे बघ, दिवस रात्र नुसती अभ्यास आणि अभ्यासच करत असते ती अलीकडे. कधी कधी तर मला भीतीच वाटायला लागते तिची, इतका अभ्यास करून ती आजारी तर पडणार नाही ना म्हणून. आई, तुझ्या त्या दोन्ही मुली आउटस्टँडिंग आहेत, पण माझ्याकडून तसल्या काही अपेक्षा ठेवू नकोस. बरं, नाही ठेवत अपेक्षा, बस. पण मला एक सांगशील, एवढं ढ्या ढ्या म्युझिक लावून बसतेस तू, तुला काय कळतं अगं त्यातलं? अगं, काव्य आहे ते. काव्य? मला तरी कुठे काव्य वगैरे दिसलं नाही बाई त्याच्यात. आई, लैलावर प्रेम करायला मजनूची नजर असावी लागते. माझा चष्मा मिळाला का तुला कुठे? मी कशाला बघेन? हो ग बाई, तुला कुठे वे चष्मा वगैरे बघायला? तुला नटनटांचे फोटो बघायचे असतात, फोनवरती गप्पा मारायचे असतात. एवढं बोलतेय तर इथेच उभी आहेस तू? अगं, जा शोधून आण चष्मा, म्हणजे माझी कटकट तरी जाईल तुझ्या समोरनं. आई, तुझी कटकट घालवायचे बाकीचे उपाय माहिती आहेत मला. निर्लज्ज झाली आहेस तू अलीकडे, जा आता. कठीण रे देवा, कठीण. परीक्षा बघतोय नुसती माझी.
थैंक यू। आणि घरात नुसती बसून राहू नकोस, अक्काला मदत कर काहीतरी। अक्का म्हातारी झाली एवढं तरी लक्षात ठेव आता, आणि मला उशीर होईल आज मीटिंगवर यायला। किरण एक अरे किरण नाही त्याचा बाप आहे। काय मासरीन भाई आज अचानक गॅरेज वर कशी काय? सगळं सांगते, मला अगोदर पाणी आणायला सांग, खूप दमले मी। यस यस मॅडम। ए आग्याराम पाणी ला जल्दी। हां काय झालं सांग मला, येते पाणी। सांगते आधी तू इथे कसा काय आज गॅरेज मध्ये ते सांग। अगं किरणच्या मित्राचं आहे लग्न, तो गेला लग्नाला, आणि आमच्यापैकी कोणी इथे नसलं ना ही साली पोरं काम करत नाहीत, मग झक मारत यावं लागतं। मग घे पाणी घे। थँक्यू। पण मला एक सांग, भूक लागल्याशिवाय कोणी हॉटेल मध्ये जात नाही, तू कशी आज माझ्या गॅरेजवर? अरे माझी गाडी बंद पडली। हा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटची गाडी? ठीक आहे आदन मंद बंद पडायची। मग काय दुरुस्त करायची? हो इथे सुभाष रोड वरती आहे, ड्रायव्हर तिकडे उभा आहे, चावी त्याच्याकडेच आहे, तू देशील का दुरुस्त करून? ऑफकोर्स मॅडम, आपका काम हो जाएगा। थँक यू। बरं तोपर्यंत दुसरी गाडी सोडायला पाठव। नको मी टॅक्सीने जाईन, झाले तेवढे उपकार खूप झाले, बाय। अगं पूर्ण पाय गेले। राम राम। राम राम सर। जोशी मॅडमची गाडी? हो जोशी मॅडमची। कुठे गेले मॅडम? मॅडम इथेच गेल्यात, मेकॅनिकला पाठवतात, गाडी बिघडली। बिघडली गाडी? होय काय झालं गाडीला? तेच बघतोय पण मला काहीच कळत नाही काय झालं ते। किती वेळ किती झाला मॅडमला जाऊन? आता एक दोन मिनिट झाली। चला ना आपण चहा घेऊया। नको साहेब। अहो बघा बघा काय घाम निघतोय दमायला झालंय, चला चहा घेऊ तोपर्यंत। अहो सोडा काय ना मी आहे। चला 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 घेऊ 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 चहा घेऊ, काय गाडीला कोण नाही खात, चला।